नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये. बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं. बदलापूरचं आंदोलन सुरू असताना फडणवीस दिल्लीमध्ये होती अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे. तर घटनाबाह्य मुख्यमंत्री पौर्णिमेला शेतात जाऊन बसले होते असा खोचक टोला देखील आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावलाय. तर बदलापुरात झालेल्या लाठीचार्जचा आदेश कुणी दिला असा प्रश्न जो आहे तो आदित्य ठाकरेंनी विचारला. गृहमंत्री राज्याचे काल बदलापूरमध्ये जेव्हा आंदोलन चाललं होतं, बसले होते दिल्लीमध्ये, दिल्लीमध्ये बसले होते, राजकारणासाठी बसले होते, स्वतःसाठी काहीतरी मागायला गेले होते, काल बदलापूरमध्ये जाण्याची हिंमत होती का? काल घटनाबाह्य मुख्यमंत्री कुठे होते? परवाकडे पौर्णिमा होती, शेतावर होते. बघा माहिती काढा, त्यांची शेत तर जबरदस्त, काहीतरी सुपर शेतकरी होती. आता येताना मी इथे सह्याद्री अॅग्रोला जाऊन आलो. त्यांचं काम जे आहे ते तुफान आहे, अफाट काम केलेलं आहे, खूप शेतकऱ्यांनी मदत केलेली आहे. पण माझा एक प्रश्न त्यांना विचारायचा राहिला की असं काय आहे रसायन जे आपले मुख्यमंत्री महोदयांच्या शेतात आहे की फक्त पौर्णिमेला आणि अमावस्येला शेतात जायला लागतं, बाकी कधी जाऊन चालत नाही. एक आमदार आहेत भाजपचे किसन कातोरेजी, त्यांनी सांगितलेलं आहे की हे सगळं पॉलिटिकल स्टंट आहे, मला वाटलं तिथे तरी थांबतील, मर्यादा पाळतील. आज घटनाबाह्य मुख्यमंत्री असे बोलले आहेत, दाढी खाजवत बोललेले आहेत की हे सगळं पॉलिटिकल आहे, तिथे मोजा की कोण कुठे होतं, काय होतं, मोजानं कोण काय होतं. पण मोजण्याच्या आधी पहिलं त्या महिलेला FIR दाखल करण्यामध्ये किती तास गेले आणि का गेले ते पहिलं मोजून दाखवा. माफी मागा त्या महिलेची, माफी मागा माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांची, माफी मागा माझ्या महाराष्ट्राची की तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करत आहात. लोक उत्स्फूर्तपणे आंदोलन करायला लागली तर त्याच्यावर लाठीचार्ज झाला. किती निर्दयी प्रकार ह्या महाराष्ट्रात सुरू झालेला. लाठीचार्जचा आदेश दिला कोणी होता? लाठीचार्जचा आदेश दिला कोणी होता? कारण पोलीस यंत्रणा जोपर्यंत तुम्ही आदेश देत नाही तोपर्यंत अशा मॉबवर कधी लाठीचार्ज करू शकत नाही. आणि हाच प्रश्न मी जेव्हा जरांगे साहेबांवर लाठीचार्ज झाला होता तेव्हा पण विचारलं होतं की तुम्ही SP बदली केली असेल, तडकाफडकी अधिकाऱ्यांना बदललं असेल, पण 1 CM आणि 2 DCM मधला खरा जनरल डायर कोण हे अजून महाराष्ट्राला कळलेलं नाहीये. ते कळणं गरजेचं आहे, कळणं गरजेचं आहे. आमचं सरकार सांगेल कोणी हा आदेश दिला होता. ज्या महिलेला स्वतःच्या मुलीसाठी FIR टाकायची होती, FIR नोंद करायची होती, तिला 10 तास बसवलं 4 दिवसानंतर, पण काल ज्यांनी आंदोलन केलं त्या महिलेसाठी, त्या 3 वर्षाच्या मुलीसाठी 4 वर्षाच्या मुलीसाठी, त्यांच्यावर लगेच FIR टाकले गेल्या. 300 लोकांवर FIR टाकले गेल्या आणि त्यांची कस्टडी जो बलात्कार आहे की जो कोण तो माणूस आहे ना, काय त्याचं नाव मला माहीत नाही, अंकुश की काय त्याचं नाव आहे, त्याच्यापेक्षा जास्ती त्याला कस्टडी मिळालेली. हा कुठचा न्याय चाललेला आहे? कुठे चाललाय आपला महाराष्ट्र?